कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. दोन्हीही भागांमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांना टार्गेट केलं जात आहे. मात्र आज कर्नाटक सीमेवर एक वेगळंच वातावरण पाहायला मिळालंय. चक्क पोलिसांनीच महाराष्ट्र पासिंगच्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं सीमेवर स्वागत केलंय. अशाच पद्धतीनं सौहार्दाचं वातावरण सीमेवर राहण्याच्या अपेक्षा या निमित्तानं पोलिसांच्या कडून व्यक्त केली जाते आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. महाराष्ट्र आणि सीमा भागामध्ये सध्या तणावाची परिस्थिती असताना वाहनांना महाराष्ट्राच्या टार्गेट प्रामुख्याने केलं जात होतं कर्नाटकात. मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर एडीजीपी स्वतः महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांच्या चालकांना या ठिकाणी गुलाब पुष्प देत आहेत, नागरिकांना या ठिकाणी प्रवाशांना गुलाब पुष्प देत आहेत. खरं तर दोन्ही भागामध्ये सौहार्दाचं वातावरण राहावं अशा पद्धतीची अपेक्षा आहे ती दोन्ही बाजूंनी व्यक्त केली जात होती. मात्र तणावाची परिस्थिती नेहमीच पाहायला मिळते आणि कर्नाटकचे पोलीस या ठिकाणी आहे ते पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की दोन्ही भागातल्या लोकांचं स्वागत या ठिकाणी करताना पाहायला मिळते. कर्नाटक पोलिसांनी या ठिकाणी हे गुलाब पुष्प देऊन दोन्ही भागामध्ये सौहार्दाचं वातावरण राहावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी पाहायला गेलं तर नेहमीच कर्नाटकमध्ये महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांना टार्गेट केलं जात होतं किंवा महाराष्ट्रामध्ये कर्नाटक पासिंगच्या वाहनांना टार्गेट केलं जात होतं आणि त्यामुळे अधिकच तणाव आहे तो वाढवला जात होता. मात्र या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी हा वेगळा पायंडा आहे ते पोलीस अधिकारी या ठिकाणी पाडताना पाहायला मिळतात आणि या माध्यमातून दोन्ही भागामध्ये सौहार्दाचं वातावरण व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा पोलीस अधिकारी तरी व्यक्त करताना दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कर्नाटक, कोगनोळी. सीमा प्रश्नावर